नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे. आपण पाहता कृषी मंथन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेती जगतातील नवनवीन माहिती घेऊन मी तुमच्या समोर वेळोवेळी उपस्थित राहत असतो. त्या अनुषंगाने मित्रो, आज मी तुम्हाला एक आयुर्वेदिक औषध दाखवणार आहे. तर ते आमचे पशुधन अधिकारी जे टाकळीकर साहेब आहेत त्यांच्याकडून आम्हाला माहिती झालं की त्याच्यामध्ये आता बरेच लंपी स्किनचा आजार जनावरांमध्ये पाहायला मिळत आहे. तर त्यामध्ये आता बरेच डास आणि माशा जनावरांना खूप परेशान करत आहेत. त्यासाठी मी म्हणलं होतं त्यांना की एखादं आयुर्वेदिक औषध असेल तर ते एखादं सांगा. तर त्यांनी आयुर्वेदिक औषध आपल्याला सुचवलं आहे, त्यानुसार मी तुम्हाला हे सांगतोय मित्रो. तर हे औषध तुम्हाला सांगतो बनवण्यासाठी फक्त तुम्हाला काय लागायचं, घरच्या घरीच आपण हे औषध बनवू शकतो. हे बेलाचे पानं आहेत मित्रो, आपण जे महादेवाला बेल वाहतो हा बेलाचे पानं आहेत, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारचे बेलाचे पानं आहेत. हे फक्त काही नाही, आपल्याला असे एखाद्या ओट्यावरती किंवा एखाद्या खलबद्यामध्ये किंवा मिक्सरमधून काढे तरी चालतात, याचं काही नाही. अशा प्रकारचे हे आपल्याला काढून घ्यायचे मित्रो, बारीक करायचे. हे पानं मी आता बारीक करून घेतलेले आहेत. नंतर काही नाही, याचा थोडं पाणी टाकूच कुटायचं, कारण हे तसे कुठल्या जात नाही. अशा प्रकारचं इथं कुठून घेतलेत मी यांना, तर असे कुठून घ्यायचे. नंतर काय करायचं, एखाद्या कपड्यामध्ये याला घेऊन याच्यामध्ये असा आपला जो हे आहे पाल्याचा रस संपूर्ण असा कपड्यामध्ये घ्यायचा. आणि काय करायचं, आता याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. आणि काय करायचं, हे अशा प्रकारचं हे पूर्ण नसतं, थोडं पाणी टाकूनच हे करायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. हे बघून घ्या, अशा प्रकारचा हा रस याच्यामधून निघते. तर अशा प्रकारचा रस आपल्याला हा इथं काढून घ्यायचा मित्र, याच्यापासून परत कुटायचं, परत काढून घ्यायचा. मिक्सरमधून जर काढलं बारीक होतं आहे, काय नाही, दगडावरही कुटू शकता, कुठेही कुटू शकता, याचं काय नाही. फक्त याचा काढायच्यानंतर काय करायचं, खूप सोपं आहे औषध. अशा प्रकारचा हा रस संपूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि नंतर काय करायचं, फक्त तुम्हाला दाखवतो की जनावरांच्या अंगावरती लावायचं आहे. याने काय होतं की तुमच्या जनावरांवर डास असेल, माशी असेल, अजिबात बसत नाही. तुम्हाला एकदा लावूनही दाखवतो, काय नाही, फक्त अशा प्रकारचा हा रस आहे. याच्यामध्ये आपला हात जरी बुडवला तर यांना काय आपल्याला साईड इफेक्ट नाही. असं अशा प्रकारचं टाकून जनावरांच्या अंगावर फक्त अशा प्रकारचं पुसून घ्यायचं मित्रो. याने याच्या उग्र वासामुळं काय होतं, जनावरांच्या अंगावर डास असेल, माशी असेल, अजिबात बसत नाही. कारण मी प्रयोग करतो आहे, सर्वच आमच्या भागातील सर्व शेतकरी बांधव याचा प्रयोग करत आहेत. खूप चांगल्या प्रकारचे याचे रिझल्ट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तुम्ही पण अशा प्रकारचं लावून घ्या. आणि तुमच्याही जनावरांच्या माशा असतील, डासा असतील किंवा पिसा असतील, तेही म्हणजे पळवून लावण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कृषी मंथन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.